नमस्कार. मॅक्स वुमेनमध्ये आपलं स्वागत आहे. मी डॉक्टर स्वप्ना लिंबे आज आपल्याशी चर्चा करणार आहे गरोदरपणामध्ये काळजी कशी घेणं. गरोदरपणा किंवा प्रेग्नन्सी ही अतिशय नॅचरल गोष्ट असते, नॅचरल बाब असते आणि याच्यामध्ये खूप काही एक्सेसिव्ह काळजी घ्यायला लागत नाही आपल्याला. पण पहिल्या, मधल्या आणि शेवटच्या अशा तीन टप्प्यांमध्ये आपण प्रेग्नन्सीला जे विभाजतो त्याच्यामध्ये त्या तीन महिन्यांमध्ये ती काळजी घेतली की थ्रूआउट 9 महिने प्रेग्नन्सी जे अतिशय सोप्या आणि सरळ पद्धतीने पार पडत असतात. सुरुवातीला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे डॉक्टरांकडे जी आपली व्हिजिट असते त्यात रेग्युलर व्हिजिट्स ठेवणं हे महत्त्वाचं असतं. सुरुवातीचे एक पहिले 3 महिने दर महिन्याला चेकअप असलेला चालतो, पुढच्या 3 महिन्यांमध्ये दर 15 दिवसाला आणि 9व्या महिन्यामध्ये 8व्या ते 9व्या महिन्यामध्ये दर आठवड्याला आपण तपासत असतो. पण हे झालं डॉक्टरांकडचं चेकअप. घरी आपण काय काळजी घेतली पाहिजे किंवा आपल्या आहारामध्ये आपण काय बदल केला पाहिजे ही खूप महत्त्वाची बाब असते. व्यवस्थित पौष्टिक जेवण घेणं, भरपूर प्रमाणामध्ये पाणी पिणं आणि काही ना काही प्रकारचं नियमित व्यायाम असणं. आता व्यायाम म्हणजे खूप काही रिग्रेस एक्सरसाइज, खूप जास्त प्रमाणात व्यायाम आपण प्रेग्नन्सीमध्ये ॲडवाईस करत नाही, पण काही ना काही शरीराची हालचाल होत असणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. आहारामध्ये आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की चांगल्या प्रमाणामध्ये आपल्या रोजच्या जेवणामध्ये आयर्न, कॅल्शियम, प्रोटीन या सगळ्या गोष्टींचं प्रमाण असायला हवं. त्याच्यामध्ये हिरव्या पालेभाज्या, सगळ्या प्रकारची फळं, कोशिंबिरी जास्त प्रमाणामध्ये आणि पाण्याचं जास्त प्रमाण, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं की पचन प्रक्रिया ही अतिशय चांगली राहते. लघवीचे त्रास होत नाही जे की प्रेग्नन्सीमध्ये कॉमन असू शकतात. दुसरी गोष्ट, प्रेग्नन्सी असल्याकारणाने कुठल्याही गोष्टीला रिस्ट्रिक्शन ठेवण्याची आवश्यकता नाही. हे सगळं रोजचं नियमित तुमचं रुटीन करायला हरकत नसते. फक्त एक गोष्टीची काळजी घ्यायची, ती म्हणजे कुठल्याही प्रकारची दगदग ही व्हायला नको. कारण दगदग झाली की त्याचा परिणाम हा महिलेच्या आरोग्यावर आणि त्याच्याच बरोबर डेव्हलप होणाऱ्या गर्भाच्या म्हणजे फिटेशच्या आरोग्यावर होऊ शकतो. म्हणून रोजचं नियमित जीवन कंटिन्यू करायला हरकत नाही. हे मात्र नक्की की टप्प्याटप्प्याने डॉक्टरांकडे व्हिजिट असली की डॉक्टरांचं हे लक्ष असतं की जे सगळे बदल नियमित प्रेग्नन्सीमध्ये व्हायला लागतात ते व्यवस्थित रेंजमध्ये आहेत. त्यात 2-3 महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे पेशंटचं बीपी, पेशंटच्या इतर काही पॅरामीटर्स असतात जसं की शुगर आहे, इतर काही ब्लड टेस्ट असतात, त्याच्यानंतर बाळाची वाढ, या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला टप्प्याटप्प्याने लक्ष ठेवता येतं. या सगळ्या गोष्टी करत असतानाच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या वेळेला काही तपासण्या, विशिष्ट तपासण्या या पेशंटच्या आणि बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने डॉक्टरांनी सांगितलेल्या असतात त्या त्या वेळेला त्या करून घेणं महत्त्वाचं असतं. हे नक्की की दर वेळेला काही सोनोग्राफीची गरज नसते, पण सोनोग्राफी ही आज आपल्याकडे खूप महत्त्वाची बाब आहे जी अवेलेबल आहे आणि ज्याचा उपयोग नक्की करून घ्यावा. शक्यतो 3 ते 4 सोनोग्राफीज आपण करत असतो प्रेग्नन्सीमध्ये. या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली तर प्रेग्नन्सी ही अतिशय शांतपणे आणि व्यवस्थित सुटसुटीत पार पडते.